कोळी समाजावर शासनाकडून होत असलेले अन्यायाच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया भारती साहेबांना कोळी यांनी व्यक्त केली. जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवामुक्त केलं हा पूर्णतः चुकीचा निर्णय असून शासनानं बळीच घेतल्याची भावना भारती कोळी यांनी पत्रकार परिषदेत मांडली. सेवेत पुनश्च रुजू करून न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला. माझी कमी केलेली कर्मचारी ऑक्टोबर महिन्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून आंदोलन केलं होतं. त्यानंतर परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रकाची अंमलबजावणी अरुण डोंगरे साहेबांनी करायला पाहिजे होती, केली नाही. तर आता उद्या 26 तारखेला जो मंत्र्यांचा दौरा आहे तर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये 2 दिवसांमध्ये जर त्यांनी निर्णय घेतला नाही किंवा संबंधित विभागाला आम्हाला कामावर रुजू करून घ्यायला सांगितलं नाही तर मी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कधी आत्मदहन करेन आणि त्याला पूर्णतः जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री. कोळी समाजाला हेतू परस्पर डावललं जात असल्याची तक्रार भारती कोळी यांनी केली.